नमस्कार मित्रांनो ऑटो कॅड कोर्सच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ऑटो कॅड दोन हजार एकवीस हे सॉफ्टवेअर आपण कशाप्रकारे ऑनलाईन इंटरनेटवरून डाउनलोड करायचं आणि मग आपल्या पी सीमध्ये मध्ये इन्स्टॉल कसं करायचं ह्या गोष्टी आपण शिकलो होतो मागील व्हिडिओमध्ये आता ते सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर आपण आता काय करणार तर आपण त्या ऑटोकॅड सॉफ्टवेअरचे स्क्रीन एलिमेंट्स आधी बघून घेऊ ऑटोकॅड जसं तुम्ही ओपन केलं तर ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन ओपन करून मिळते मित्रांनो ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर जे आहे ते एक ॲप्लिकेशन प्रकारचं सॉफ्टवेअर आहे म्हणून याचा ज्या कमांड्स आपल्याला दिसत असतात त्या सर्व कमांड समोर दिसत असतात आपण बघितलं की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणाला म्हणायचं तर ज्या सॉफ्टवेअर्सच्या कमांडवरती दिलेल्या असतात समोर दिलेलं असतात त्यांना फक्त आपली माहिती फक्त कीबोर्ड आणि माऊसचा वापर करून प्रोव्हाइड करायची असते आणि वेगवेगळं आपलं पाहिजे असलेलं ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचं ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तर ऑटोकॅटिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर दिसत असते तर या स्क्रीनमध्ये सर्वात आधी तर आपल्याला हा इथं जो दिसतो आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन मेनू मित्रांनो फाईल ओपन करायची असेल सेव्ह करायची असेल प्रिंट करायची असेल तर ते सगळे ऑप्शन्स जे आहेत या ॲप्लिकेशन मेन्यूमध्ये आपल्याला दिसत असतात ओके त्यानंतरने हा इथं जो दिलेला आहे तर तो म्हणजे क्विक ॲक्सेस बार, बार भरपूरशा ॲप्लिकेशन एक सॉफ्टवेअर्समध्ये जसं वर्ड असेल एक्सेल पॉवर पॉईंट यांच्यामध्ये पण हा जो आहे हा एक टूलबार तर त्याला म्हटलं जात असतं क्विक ॲक्सेस बार ज्या कमांड्स क्विकली ॲक्सेस करायचे असतील ज्या जनरल कमांड लागतात जसं ही फाईलची न्यू कमांड आहे ओपन कमांड सेव कमांड या कमान आपल्याला पुन्हा पुन्हा लागत असतात तर त्या कमान आपल्याला या क्विक ॲक्सेस टोल बारवरती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी वरतीच सर्च बार आहे जर समजा आपल्याला काही कीवर्ड सर्च करायचे असेल तर आपण ते या ठिकाणाहून सर्च करू शकतो तर ही पूर्ण पट्टी असते ऑटो ती म्हणजे टायटल बार आणि या टायटल बारवरती हे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो ही सगळे बटन्स या ठिकाणी दिसत आहेत एका पट्टीवरती तर ही पूर्ण पट्टी म्हणजे रिबन वर्ड पॉवर पॉईंटमध्ये पण अशी रिबन असते तर ही टूल बटन असलेली पूर्णपट्टी म्हणजे रिबन त्यानंतरने इकडं आपल्याला ही जी ब्लॅक कलरची पूर्ण विंडो दिसते ही ब्लॅक कलरची विंडो म्हणजे हा ड्रॉइंग एरिया असतो या ठिकाणी आपण ड्रॉइंग करणार याच्यासोबत हा एक माऊस पॉईंटरसाठी ऑटो कॅडमध्ये क्रॉस इयर दाखवलेला असतो जसं एक्सेलमध्ये क्रॉस इयर असतो तसा या ठिकाणी आपल्याला ऑटो कॅडमध्ये क्रॉस इयर दिलेला आहे नंतर मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कमांड विंडो आपण प्रत्येक ऑपरेशन या ठिकाणी किंवा प्रत्येक कमांड जी वर्कमध्ये येणार तर ती आपल्याला या कमांड विंडोद्वारे मॅनेज करता येत असते तर ही कमांड विंडो एक महत्त्वाचा भाग आहे ऑटो स्क्रीनमध्ये नंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे आहे हे म्हणजे यू सी एस याला यू सी एस म्हणतात म्हणजे यूजर कॉर्डिनेट सिस्टम याचा वापर काय राहील तर मित्रांनो ऑटो ड्रॉईंग ड्रॉइंग करताना एक्स वाय कॉर्डिनेटचं जे बेस आहे म्हणजे ज्याला झिरो पोजिशन म्हटलं जात असतं तर ते या यू सी एसने आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात असतं इंडिकेट केलं जात असतं मित्रांनो यूजर कॉर्डिनेट सिस्टम याचा आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आडवा जो असतो तो म्हणजे एक्स ॲक्सिस आणि उभा जो असतो तो वाय ॲक्सिस तर या ठिकाणचा हा जो पॉईंट आहे हा म्हणजे झिरो पॉईंट मग इकडनं राईट साईडला तुम्ही गेला तर ते वाढत वाढत जाणार तो एक्स ॲक्सिस वाढत जाईल वरच्या साईडला वर वाढवत आपण गेलो तर तो वाय ॲक्सिसचा आपला पॉईंट वाढत जाईल तर या पद्धतीने हे युजर कॉर्डिनेट सिस्टम आहे त्यानंतर त्यानंतरने हा पूर्ण जो आहे हा स्टेटस बार या स्टेटस बारवरती वेगवेगळ्या कमांड्स आपल्याला दिलेल्या असतात त्यांचा वापर पण प्रॅक्टिकल लेवलवरती आपल्याला पुढच्या चॅप्टरपासून लक्षात घ्यायचा आहे ओके त्यानंतर या ठिकाणी आहे वर्ड कॉर्डिनेटर सिस्टम तर यू सी एस जसं आहे युजर कॉर्डिनेट सिस्टम तसं वर्ड कॉर्डिनेट सिस्टम पण या ठिकाणी आहे तर ही म्हणजे डब्ल्यू सी एस त्याला म्हटलं जात असतं तर मित्रांनो हे अशी टोटल स्क्रीन आहे आपल्यासमोर तर यांना आपल्याला प्रॅक्टिकली पुढच्या चॅप्टरपासून यूज करून घ्यायचं आहे ओके धन्यवाद